हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये ॲप्रिशिएशन लिहायचं कसं त्याच्यातून मराठीतून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. टायटल म्हणजे काय, त्याचे फिगर ऑफ स्पीच हे समजा तुम्हाला सांगणार आहे, कारण की तुम्हाला परीक्षा जवळ आलेली आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी सोपं जावं यासाठी मी तुम्हाला हे सांगणार आहे. तुम्हाला इतक्या दिवस मी फक्त डायरेक्ट ॲप्रिशिएशन टाकत होतो, त्याच्यात मी सांगित नव्हतो समजून काय नाही, पण ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. ते तुम्हाला फक्त क्वेश्चन आन्सर होते, आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून सांगणार आहे. हा व्हिडिओ खूप लक्ष देऊन ऐका, ह्याला स्किप करू नका, खूप महत्त्वाचं सांगत आहे. तर बघा, टायटल म्हणजे काय, आपण टायटल पाहूया. टायटल म्हणजे तुम्हाला इतकं सोपं पद्धत सांगतो, तुम्हाला एक कविता दिलेली असते, मग एक कविता दाखवतो तुम्हाला सॅम्पल. तर बघा, तुम्हाला मी इथेही एक कविता दिलेली आहे, मनी. तर बघा, हे टायटल म्हणजे हे टाकायचं. तुम्हाला इथं अर्धा मार्क मिळतो, किती मिळतो तर अर्धा मार्क इथं मिळून जातो तुम्हाला. तर पहिल्यांदा टायटल म्हणजे त्या कवितेमध्येच असतं, तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगतो. त्या कवितेतला आपण काय करायचं, तेच घ्यायचं आणि ते टाकून द्यायचं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट असतो पोईट. आता बघा पोईट, आता बघा मित्रांनो, पोईट पॉईंट कुठं असतो, तर पोईट हे बघा इथं बघा, खाली बघा, खाली तुम्हाला पोईट म्हणजे कवी, कवी कोण आहेत यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी, तुम्हाला कवी कोण आहेत हे सांगण्यासाठी तुम्हाला इथं डबल पुन्हा इतकेच मार्क, म्हणजे तुम्हाला टोटल किती मार्क मिळतात, किती, तर तुमचा एक मार्क इथं पक्का होतो. बघा मित्रांनो, तुमचा एक मार्क पक्का झाला, तुम्हाला काही कुठं अभ्यास करायची गरज नाही पडणार आहे ह्या एका मार्कासाठी. हे तुम्हाला तिथं कविता दिलेली असते बरं का वरी, तुम्ही पेपरामध्ये तुम्हाला कविता दिलेली असते, फक्त कवितेमधून तुम्हाला नाव देता घ्यायचं आणि त्याचं पोईट जे आहे ते पोईट देते तिथे टाकायचं. आता तिसरा पॉईंट काय म्हणतो बघा, तिसरा पॉईंट ह्याच्याकडे लक्ष द्या. तिसरा पॉईंट, तर तिसरा म्हणतो थीम. थीम त्याला ऑरमध्ये आहे, ऑर आहे बघा ह्याला, ह्याला ऑर म्हणतात. आणि सेंट्रल आयडिया म्हणजे थीम काय आहे कवितेची, थीम म्हणजे तुम्हाला सांग. आता बघा, सेंट्रल आयडिया म्हणजे त्या कवितेने आपल्याला त्याच्यातून काय संदेश दिला आहे हे सांगायचे आपल्याला चार ओळीमध्ये, तर तुम्हाला ते सांगता आला पाहिजे. तर तुम्ही ह्याच्यातल्या कवितेमधल्या दोन लाईन टाकल्यासुद्धा टाकल्या तरी जमत्यात. तुम्ही म्हणता कवितेतल्या दोन लाईन टाकल्या नाही जमत्यात, तुम्ही थोडे वाक्य तुमच्या मनानं टाकायचे आणि कवितेतल्या दोन ओळी टाकायच्या, म्हणजे दोन ते तीन ओळी लिहायच्यात आपल्याला, जास्त नाही लिहायच्या. आणि त्याच्यानंतर बघा नंबर फोर, ह्याच्याकडे लक्ष द्या. कवितेतल्या तुम्ही जर ह्या थीम सेंटर आयडियाला टाकल्या तरी जमतात. आणि राईम स्कीम काय आहे ते बघण्यासाठी आपला हे कवितेचे काय बघायचं म्हणजे का, हे बघा हे इतका पॅरेग्राफ धरला आपण समजा, तर ह्याच्यातलं बघायचं प्रत्येक ओळमध्ये कशाप्रकारे ए बी सी डी टाईप आलेलं आहे आणि त्याच्यावरून ते राईम स्कीम काढायचं. जसं की ए बी डी बी अशी राईम स्कीम असू शकते, राईम स्कीम असू शकते. त्याच्यानंतर ए बी डी सी अशी सुद्धा असू शकते, त्यासाठी ते आपल्याला बघणं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा पुढचं आहे स्पेशल फीचर्स. कवितेमध्ये आपल्याला आवर्जून जे स्पेशल फीचर्स आहेत ते काय सांगितले आहेत ते आपल्याला तिथं सांगायचे आहेत. त्याच्यानंतर सातवा पॉईंट आहे की बघा, आता फेवरेट लाईन, तुम्हाला ह्याच्यामधली कोणती का लाईन आवडणार, ती तुम्हाला पोएम आवडली का नाही ते टाकायचं, आणि त्याच्या तुम्हाला कोणती लाईन आवडली आणि का आवडली ते सांगायचं. बिकॉज आय लाईक धिस लाईन असं सांगायचं आणि लिहून टाकायचं. तर समजा ही ह्याच्यातल्या दोन लाईन तुम्ही लिहू शकता तिथं. जर काय तुम्हाला ह्याच्याबद्दल अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, आणि तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. चला तर मग मिळूया पुढील व्हिडिओमध्ये.